भद्रावती में संविधान दिन के अवसर पर भव्य संविधान नागरिक संवर्धन समिति सम्मान रैली का आयोजन किया गया। इस मौके पर मुकेश जीवतोड़े ने क्या कहा, देखते हैं इस खबर में। संविधान समारोह समिति भद्रावती की ओर से शहर में संविधान दिन बड़े उत्साह के साथ मनाया गया। इसमें उद्घाटन भाग्यश्री शिंदे, थानेदार अमल काचोरे, सामाजिक कार्यकर्ता सुनीता खंडालकर आदि की उपस्थिति में हुआ। इस दिन के मौके पर शहर के डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर चौक से भव्य संविधान सम्मान रैली निकाली गई। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इन्हें अभिवादन कर पुष्पमाला अर्पण की गई। उक्त रैली डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर चौक से निकलकर मुख्य रास्ते से बाला साहेब ठाकरे प्रवेश द्वार तक पहुंचकर फिर वापस डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर चौक में आने के बाद भारतीय संविधान के प्रास्ताविक का सामूहिक वाचन कर रैली का समापन किया गया। रैली में पथनाट्य, संविधान जागरूक देखावे, लेझिम पथक, बैंड पथक, आदिवासी सांस्कृतिक नृत्य आदि का समावेश था। उक्त रैली में शहर के सभी सामाजिक और राजकीय पदाधिकारी, स्कूल के शिक्षक तथा विद्यार्थी, सामाजिक संगठन तथा शहर के नागरिक बड़ी संख्या में शामिल हुए थे। इसमें सीटीवी प्रतिनिधि जावेद शेख यहां मौजूद थे। तो आइए सुनते हैं सीटीवी से बातचीत दौरान मुकेश जीवतोड़े ने क्या जानकारी दी। मुंबई येथे दहशतवादी हल्ला झाला होता, त्याच्यामध्ये जे आपले सैनिक आणि पोलीस कर्मचारी जे म्हणजे शहीद झाले होते त्यांच्या आत्म्यास शांती लाभो व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आणि तसेच आज आपला संविधान दिन म्हणून समस्त जनतेला, सर्व ज्यांनी इथे संविधान दिनानिमित्त इथं आयोजन केलं कार्यक्रमाचं, त्यांना सगळ्यांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि खऱ्या अर्थाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्य जनतेला व समाजातील शेवटच्या घटकांना न्याय देण्याचा जो प्रयत्न केला, खऱ्या अर्थाने आज तो दिवस आहे व सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी स्वतःला वाहून घेतलं। स्वतःच्या आयुष्यामधले भरपूर सारे दिवस त्यांनी समाजासाठी दिले। आणि खऱ्या अर्थाने आज त्या दिनानिमित्त मी समस्त 75 वरोरा भद्रावती वासियांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। जनतेला काय आवाहन करणार आपण? आता जनतेला आवाहन म्हणजे खऱ्या अर्थाने आत्ताच आपली विधानसभेची निवडणूक म्हणजे पार पडली आणि ज्या पद्धतीनं आपण बघून राहिलो की ईव्हीएम विषयी सर्वसामान्य लोकांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण होऊन राहिला आहे, तरी ईव्हीएम विषयी जर संभ्रम निर्माण होऊन राहिला आहे तर कुठेतरी ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवरती पुढच्या निवडणुका घेण्यात आल्या पाहिजे। आणि जर जनता मतदान करणारी यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य लोकांना मतदानाचा अधिकार दिला आहे, तो खऱ्या अर्थाने मतदानाचा अधिकार जो आहे भविष्यामध्ये पार पाडला पाहिजे, समस्त जनतेने पार पाडला पाहिजे। आजही शोकांतिका आहे की 65-70% वरती मतदान होत नाही। ज्या दिवशी या देशामध्ये या सर्वसामान्य लोकांनी ठरवलं की 100% मतदान करू, त्या दिवशी खऱ्या अर्थाने ही दडपशाही बंद होईल आणि लोकशाहीचा खऱ्या अर्थाने विजय होईल। सी टी व्ही के लिए प्रतिनिधी जावेद शेख की रिपोर्ट।